आपण बघतो की माड्याचे नवनिर्वाचित खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना बारामतीचं पाणी माढ्याकडे वळवण्यात त्यांनी जे जे प्रयत्न केले होते त्या प्रयत्नांना यश आल्याचं आता दिसून आलं आहे आपण पुढच्या बातमीकडे राज्यातल्या धरणांमधलं पाणी दिवस कमी होत असताना जनतेची पाण्यासाठी वणवण होत असताना पाणी पातळी वाढवण्याच्या प्रयत्नाऐवजी राज्य सरकारकडून वेगळाच निर्णय घेण्यात आलाय आहे धरणं आणि त्यालगतच्या जमिनी पर्यटन विकासासाठी खाजगी क्षेत्राला देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे या निर्णयामुळे जलसंपदा विभागाच्या अख्यातारीत असलेल्या पर्यटनक्षम धरणांबरोबरच धरण क्षेत्राजवळच्या अतिरिक्त जमिनी विश्रामगृह आणि रिक्त वसाहती खाजगी उद्योजकांना दिल्या जाणार आहे